प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे। बाहेर गावाहून जळगाव येणाऱ्या तसेच जळगावहून बाहेर गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच वैद्यकीय तपासणी केली जात आहे। या तपासणीत कोरोना सदृश आजारांची लक्षणे असलेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहे। दिवाळीच्या काळात नागरिकांच्या हालचाली वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे। रेल्वे प्रशासनाने देखील तातडीने उपाययोजना करत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम हाती घेतले आहे। जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी नियमितपणे सुरू असून रेल्वेने बाहेर गावाहून जळगाव येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे। नमस्कार, मी गौरी। मी आली आहे जळगावच्या रेल्वे स्टेशन या ठिकाणी। जसं की कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, पण सोबतच खबरदारी घ्यायला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवासाचं या ठिकाणी नाव नोंदणी केलं जात आहे। सोबतच प्रवाशांच्या सामानावर सुद्धा या ठिकाणी सॅनिटायझर मारलं जात आहे आणि सोबतच प्रवाशांचं या ठिकाणी शरीराचं तापमान सुद्धा मोजलं जात आहे। त्यानंतर प्रवाशांना जर काही सिम्पटम्स आढळत आहे तर त्यांना घरी सोडलं जात आहे की क्वारंटाईन करण्याचं सांगितलं जात आहे। याबद्दल आपण जाणून घेऊया रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडनं। कोरोना के संबंध में जो भी यात्री यहां से जा रहे और आ रहे हैं, तो इसमें मुख्यालय हमारा मुख्यालय द्वारा, हेडक्वार्टर द्वारा, केंद्र सरकार और राज्य सरकार द्वारा जो दिशा निर्देश जारी किए गए हैं उनका पूरा पालन किया जा रहा है। उनका तापमान चेक करना, सैनिटाइजर से हाथ को करना, बार बार हाथ धोना, मास्क लगाना और दूरी उचित दूरी बनाकर अपने गंतव्य तक जाना, ऐसे दिशा निर्देश द्वारा और अलाउंस कर उनको बताया जा रहा है। प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्याचप्रमाणे प्रवाशांना हँड सॅनिटायझर व मास्क लावण्यासंबंधी वेळोवेळी आवाहन केले जात आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी।